तानिया थांब ना यार. काय काय आजकाल तू म्हणजे असं ईद का चांद दिसत नाही, भेटत नाही, असेल असेल. तू तू घरी जा आणि जो रात्री चंद्र येणार आहे ना त्याला बघत बस. नाही तो येईल, लेकिन उस चांद मे इस चांद जैसी बात कहा. ऐक ना समीर, माझ्या बाबांनी आपल्याला बघितलं ना असं तर असे फटकावतील की डोळ्यासमोर चंद्र नाही चांदण्या दिसते. अरे अरे काय यार, म्हणजे मी इतकं रोमॅन्टिक बोलतोय आणि तू काय तुझ्या बाबांनी बघितलं. मानस आता पूर्ण बरा झाला आणि आम्ही एकमेकांची व्यवस्थित काळजी घेऊ. तुम्ही बिंदास जा आपण बरोबर. वैदेही, बिंदास जा असं कसं म्हणू शकतेस तू? अगं तू दोन जीवांची आहेस. उद्या मानस कामावर जायला लागला की तू काय करणार आहेस? आणि वंशनच्या जीवावर काही मी तुला सोडून जाऊ शकत नाही. वैनी, तू माझं नाव घेऊ नका उगाचच. आणि तिच्या वडिलांना सांग ना, राजकन्यासाठी 10-12 पाठवतील दासी तिच्या सेवेसाठी. हे आता तोंड सांभाळून बोला. एक मिनिट, मला काही हौस नाहीये बोलायची. हिने माझं नाव घेतलं ना म्हणून मला बोलावं लागतंय. आणि तसही मी हिची जबाबदारी बिलकुल घेणार नाहीये. नाही तर उद्या हिचं किंवा हिच्या बाळाचं काही बरं वाईट झालं तर कावळा बसायला आणि फांदी तुटायला, म्हणजे माझ्यावर यायचं बालन सगळं. नको बाई,